हेलो हेलो भैया, एक अरे तुम्हाला अक्कल बिक्कल आहे की नाही? मालक बघितला ना घराच्या बाहेर काढतो बघ सगळ्यांना. तसं बापाचा राज जायगा, भाडं देतो आम्ही. आम्ही देतो भाडं. होय रे. म्हणजे तू तुम्हाला ना कुठंच घेऊन जायचं लायकीचं नाही तुम्ही. तुम्हाला लाच घेऊन घराच्या बाहेर हाकलला पाहिजे. ए काय किरकिर करायला रे. ये बस तू, जर चिल मार. अरे तुला किती वेळा सांगितलं रे ते बसत जाऊ नका म्हणणं. तुम्हाला प्यायचं ना, बाहेर जावं की तिकडे खपा. एकदा म्हणतो रूम मध्ये पिऊ नको, एकदा म्हणतो गच्चीवर पिऊ नको, एकदा तर म्हणतो दारूच पिऊ नको. काय ते ठराव आणि सांग. ए तुझ्या असं बोल नको रे. हे बाबा डोकं खाऊ नको, फिटनेस सोडा. हा बर, चल उठ लवकर, ते बाटला घे. उठ रे तू पण, चल. काका नमस्कार. काका नमस्कार. नमस्कार काका. काका नमस्कार. काय रे लय चेष्टा मस्करी चालू आहे, खाली पर्यंत आवाज आलो तुमचं. चेष्टा नाही काका, ते योगा कराल तर योगा. योगा? हे म्हातार लोक करत नाही का सकाळी सकाळी? हे दाखव रे. बस बस बस. हा हे कराल तर योगा. योगाचा टाइम आहे आता? नाही करणार काका, सकाळीच करणार आहे. आता फक्त प्रॅक्टिस करून ठेवा लागलो. काम धंदे करा रे, ह्याचा जीवावर उडी मारायचं बंद करा. हे काका काम धंद्याचं चालू आहे, इंटरव्ह्यूचं चालू आहे बघ माझं तर. तुमचं लय तक्रार राहिलंय, काय आरडाओरडी करतो, काय जोर जोरात शिव्या देतो. शिव्या? हो काका, शिव्या तर आम्ही देतच नाही बघा. आरडाओरडी तर अजिबात करत नाही काका. हा बघा, तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळा पावसाळा मी बघितलो. मला शाळा शिकवायला जाऊ नका, कळला का? हो काका, तुम्हाला कशाला शिकू आम्ही? तुम्ही तर अगोदरपासून शिकलेलं दिसतंय, चेष्टा करा लागा आमची. हा तेच म्हणलं, जेव्हा तुमच्या एवढं होतं ना मी लय कष्ट केलो. हो काका हो. आमच्याकडं खायला प्यायला पैसे नव्हते, आम्ही सकाळी पेपर टाकून पैसे कमवत होतो. काका परत चालू तुला कशा. अरे जरा तुम्ही पैशाचं किंमत केलं ना तर पैसे तुमचं किंमत करताय. हो काका, पैशाची किंमत करायला पाहिजे. हो काका. हा कष्ट करा कष्ट. हो काका, तुम्ही कष्ट केलेलं पाहून ना मला आश्चर्य वाटायला. बघा काका, तुम्ही आमचे प्रेरणास्थानात. कष्ट केला तरच पैसे येतो, नाहीतर वाटी घेऊन रोडवर भीक मागावं लागतंय. हो काका. जास्त आडावडी करू नका, आणि सकाळचं कामं सकाळी आणि रात्रीचं कामं रात्री करा. कसलं रे तुम्ही, रात्रीचं कामं सकाळी करतो आणि सकाळचं कामं रात्री करतो, काय आहे? काका कुठं चाललो दिसत नाही का? ओ काका तिकडं कशाला चाललो? अरे तू शांत बस रे. एवढं लवकर कशाला चाललो तिकडं? आबा बा 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 शिवा 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 शिवा. कसलं रे तुमचं तोंडा बघून वाटत नाही की रे काय ते? श्री काय रे ते? ना खोकल्याचं औषध काका. खोकल्याचं? खोकल्याचं औषध आहे. हा ते पशाला खोकला लागलाय ना. माझ्या कपाळावर काय लिहिलंय का? असं मुस्कट फोडीन. हो काका आमच्या बाटल्या नाही येते. हो काका आम्ही दारू पासून खूप लांब राहतो. हा काका दारू प्यायल्याने घरात सत्यानाश होत आहे. हा सत्यानाश होतो का? हा काका. बर बर बस झालं, आता बस झालं. तुला तुला तू सिन्सिअर आहे म्हणून ह्या दोघा लोकांना ठेवलो. हे असल्या कामधंदा करताय हा? उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळेजण रूम सोडा. एकतर ह्या सोसायटीमध्ये चांगलं रोकं राहतात, हे असलं कामधंदा बघितलं तर काय माझी इमेज काय राहणार? हा हो काका, सॉरी काका, परत करत नाही मी. हे बघ ते काय सांगू नको, उद्या संध्याकाळपर्यंत रूम सोडायचं, कळलं का? जावा झालं समाधान, ते अजून दारू. हे गण्या शांत बसव का, डोक्याचं जवजव करू नको. सांगायला लागलो तुला आई खाल्लं नव, तुमच्यामुळे एक दिवशी मी रोडवर येईन. हे माझं शोध गण्या, तुला सांगितलं कळत नाही का क्रिकेट करू नको म्हणून? ना तू पैसे कमवतो म्हणलं भारी वाटायला का तुला? हे गण्या कशाला बोलतो रे तू त्याला? हे गण्या थांब. आलो गण्या, टेन्शन घेऊ नको, जाऊ सोड, उद्या बोलू मालकाला. काय बोलतो मालकाला? दारू पित नाही म्हणून का शिवा देत नाही म्हणून? दोन्ही बोलू, दारू बी पित नाही आणि शिव्या बी देत नाही. हे बघा तुमच्यावर माझा काही विश्वास राहिला नाही. तुम्ही दोन दिवस नाटकं करता, परत तुम्हाला जे पाहिजे तुम्ही तेच करता, माझ्याशी बोलणं का आता तुम्ही? नाही का नाही आता सोडणार आहे.
तू तर कप्पाच बस जायला 100 रुपये मिळाले की 10 रुपयाला निघतो की रे दारू सोडताय म्हणे तुझी शपथ आजपासून दारू बंद करणार आहे काय करायला का हुडकाला तुला काय करायचंय सांग तर सांग आम्ही मदत करतो आमच्या बापाचं घड्याळ मी ना ते शोधालो रे काय भेटे ना अरे घड्याळ रे बाबा घड्याळ ते कसं दिसतंय तू चुत्या पित आहे का तुला घड्याळ कसं दिसतं माहित नाही आपण जे घड्याळ ऐकलो त्याचं बापाचं तर नव्हतं ना नाही नाही मला नीट विचारू दे कसं दिसतंय म्हणजे कोणत्या कंपनीचं आहे कॅशिओ कंपनीचं होतो ओल्ड वालं वाटाल स्टीलचं का हा असेल बे इकडच तेवढं काय आता तेवढं का त्यात नाही ते आमच्या बापाचं आहे आमच्या आजोबाने आमच्या बापाला दिलं होतं आणि आमच्या बापाने मला दिलंय नाही सापडलं तर काय झालं तसलंच घेऊ दुसरं तिसरं नाही मला तेच पाहिजे का बे अरे त्याच्यावरती आमच्या बापाचं नाव आहे आमच्या आजोबाने आमच्या बापाला गिफ्ट दिलं होतं लय पुस्तिरी घडायला येते काय झालं आता काय झालं आता घड्याळावर तुझ्या बापाचं नाव आहे मग काय चल रे पहिला घड्याळ नू येडा बिडा झाला का आता कुठं जात बसतो आणि पैसे काय झाडा लागते तर पैसे तर नंतर ऍडजस्ट करू रे पहिले त्याकडे बघू घड्याळ आहे की नाही असेल तर त्याला विकू नको म्हणून सांगू चला मला का पटेना तुझं हे पटेना भोगाचा चल जाऊ म्हण पहिला कपडे तर घाल चल अण्णा बोला की काल जे घड्याळ तुम्हाला विकलं होतं ना ते आम्हाला पाहिजे काय असेल ते पैसे देतो तुम्हाला लय महत्वाचं आहे विकलो किती कालच कोणाला विकलं ते नव्हतं काल म्हणून तुमचा घड्याळ बघत होता त्याला आवडला त्याने घेऊन गेला ते एमआयडीसीत ना आई घातली पशा अण्णा आपल्याला जे पैशाचं गोळ झालं आहे त्यात याचा आणि माझ्या मित्राचा हात आहे बाकी 4 जणांना उडले आता हनी माझा मित्र राहिला आहे चुत्या साला